चिक्या काय रे डोकं का तुझं एवढं भणभणत आहे? दिवस वाईट गेला का खूप? डिपार्टमेंट सोडून देतो मी शर्मिला. म्हणजे दिवस खूपच वाईट गेलेला दिसतोय. काय फालतू पण आहे का सगळं? आपण लोकांच्या गाणीत उतरायचं, त्यांची गाणी साफ करून द्यायची, आपले हात खराब करायचे, नंतर लोक काय करतात, तीच गाणी आपल्या तोंडाला पुसतात आणि माच करतात आपल्या समोर. हा मी ऐकलं आज टीव्हीवर, त्या रामटेकेंची चौकशी होती ना, मनासारखी झाली नाही वाटत. राजकारण्यांबद्दल तर न बोललेलंच बरं आहे. त्यांची तोंड आपापसांपासून दुसरीकडे वळालेली असतात, मग अचानक एक दिवस येतो आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हे सगळे एकत्र असतात आणि आपण मतदार मूर्ख ठरतो. पण पोलीस म्हणून आमची व्हॅल्यू काय सांग ना. आम्ही ह्या मंत्र्यांना आदर द्यायचा, आम्ही सामान्य माणसांना सुद्धा आदर द्यायचा. जेव्हा आमची वेळ येते तेव्हा आम्हाला कुणी आदर देत नाही. इच्छा असो किंवा नसो, यांच्या फाटक्यामध्ये आम्हाला पाय घालावाच लागतो. त्यांनी केलेले राडे आम्ही निस्तरायचे आणि शेवटी हे आमच्या समोरच माज करत फिरतात, त्याला काय अर्थ नाही. ना तेल लावून दे ना मला. ऐकलंस का राजेश, नकोस झालंय आता डिपार्टमेंट मला, सोडतो. काय वाटत तुला, शर्मिला आणि मी आम्ही दोघ काय करू शकतो? खानावळ जमेला, भोसले इज खानावळ. काय ऐक ना, आता मी जरा डिपार्टमेंट सोडण्याबद्दल राजेशशी बोललो. काय? मला असं वाटत की आपण खानावळ उघडूया, भोसलेज या नावाने. तुला असलं काहीही जमणार नाहीये. आज ती एसीपी अनुजा खूपच बोललेली दिसतीये तुला. मलाही त्या दिवशी जरा कडक वाटली ती, पण मनाने चांगली असणार. नाही नाही म्हणता म्हणता सगळी खिचडी संपवली तिने. ऐक ना, एक काम कर, मी परत खिचडी बनवून देते, तू घेऊन जा तिच्यासाठी, तिला खायला घाल, बघ ती खुश होईल. अगं शर्मिला, एवढं सोपं असतं, तुझ्या हातची खिचडी खाऊन माणसं गोड वागणार असती तर आपण सिंपल काम केलं असतं. एक खिचडी सेंटर उघडलं असतं, सामान्य माणसांपासून राजकारण्यांपर्यंत सगळ्यांना खिचडी वाटली असती. जेल मधल्या तुरुंगातल्या कैद्यांचा नंबर शून्य, गुन्हेच घडले नसते ना. काय बोलतेस? ज्या लोकांना माझ्याबद्दल आदर वाटत नाही अशा लोकांना ना मी खिचडीचा वास पण देणार नाही. पण हरकत काय शर्मिला, एक छान छोटीशी खानावळ ज्याच्यात तू हेडशेफ, मी तुझा असिस्टंट आणि ती बोसुंधरा तिला लावूया भाजी आणायला. जमदाडे बोसुंधरा भाजी आणून देतील मध्येच. हल, असलं काही जमणार नाहीये तुला. का नाही जमणार मला? कारण चिक्या, तुझा जन्मच मुळी इन्स्पेक्टर विजय भोसले होण्यासाठी झालाय. दुसऱ्या कशातही तुझं मन रमणार नाही. अरे तुझं ते भुईवाडी पोलीस स्टेशन आहे ना, तिथे नाळ पुरली गेलीय तुझी. तुझी कर्मभूमी, तुझी ओळख, सगळं काही तेच आहे. कळलं का चिक्या? झोपला वाटत. आणि राजेश, त्याची पहिली ओळख काय? बरोबर, तुझा आणि माझा चिक्या.
आणि जमल्यास आता अजून एक नवीन ओळख मिळेल, मोहिनीचा आहो। मनु उठ, चल चल, नंतर तुझीच घाई होते। चला उठा। मनु, अगं ताप आहे तुला? जाईल ग। काल काल काय भिजलीस का काय तू पावसात? नाही, बस कॉफी इथेच आणशील का प्लीज? आणते। आले। That's why I'm single. Free like a bird. Flying from here to there, there to here. Ikdun tikde, tikdun ikde. Oh, you are so cool and cute. Thank you, baby. Okay, I'm going to miss you and take care. I also. Bye, love. Bye. Ooh. हॅलो। हाय हाय हाय, कामात आहेस का? नाही, बोल ना, बोल ना। तू भेटू शकतोस आत्ता? हो, म्हणजे 5-10 मिनिटं पण चालेल मला, प्लीज। एवढं भेटा असं वाटत? चालेल, येतो। थँक्स, बाय बाय। शर्मिला चिकटून उभं राहतात का माणसाला? ऐकते गंमत। कसली गंमत? कुठं आलंय रे तुमचं? कामाबद्दल घरात बोलायचं नाही असं ठरलंय ना आपलं। कामाबद्दल नाही, कामाबद्दल नाही, मोहिनी बद्दल विचारतीये मी, तिच्याशी बोलत होतास ना? तुला कसं कळलं मी तिच्याशी बोलतोय? अखेर मैं तुम्हारी माँ हूँ विजय, सगळं कळतं मला। हा काय रे, तिच्यापासून तू लपवतोस, माझ्यापासून तू लपवू नाही शकत, नाही ते डोकंच नाहीये तुला। हो का? हा हे बघ, नाही मला माहितीये तू तिच्यापासून लपवलंयस, पण तिला आता सगळं सांगून टाक आणि तिच्या घरच्यांना कधी आणणार आहेस तू? हा हे बघ, मी मुलाकडची आहे, आधी त्यांनी यायला हवं। अगं एवढं काही लगेच नाहीये। हा म्हणजे लवकरच वेळ येणार आहे। हा राजेश, राजेश तू ऐकलंस ना, माझी राजस्थानची ट्रिप याच्या पत्त्यावर पडलेली आहे, हे येडं लग्न करतय। बाबा इथं काय ऐकू नको, काय लग्न बिग्न एवढं काय नाही, आमची प्रगती म्हणजे जरा संत गतीनं आहे। ससा कासवाच्या शर्यतीत कासवच जिंकत मला माहितीये। तू कासव भिसत नाही, नको मी बाहेर घेईन। पण तिला आता सगळं सांगून टाक, खोट बोलू नको तिच्याशी आता। सांगणार आहे, सांगणार आहे। मगर मगर, सॉरी मॅम, ती कालच्या नोट्स का? झालंय का तिचं? बघतो। वेरी शी हे लिसन। रोशना, मॅम तुझ्याशी काहीतरी बोलताय। तुझ्या मॅडमनीच मला 8 तासांची डेडलाईन दिली आहे, त्यामुळे प्लीज डोंट वेस्ट माय मिनिट्स अँड जस्ट लीव मी अलोन। चहा कॉफी काही हवंय का विचार? बघ किती काळजी करतायत तुझी, कॉफीसाठी विचारत होते आणि तू असं? तेवढीच काळजी असेल ना तर मला एक बिअर आणून दे, चालेल का तुझ्या मॅडमला? नाही ना, मग निघ। कॉफी विचारतोय। बघ नक्की काय झालं, माझी गाडी बंद पडली म्हणून मला उशीर झाला। नाही अरे ठीक आहे, मी पण आत्ताच आले, 5-5 मिनिटं झाले। सॉरी मी असं अचानक बोलवून घेतलं तुला असं आत्ता।
नाही ते मिंटीच्या प्रकरणामुळे जरा अपसेट होते म्हणून म्हटलं तुला भेटावं दिवस जरा. काहीच प्रॉब्लेम नाही, मी आहे ना. चलो पण आज जाऊन बोलूया. हा पोहे एकदम एक नंबर. हो का? हो. ते खातात तुम्ही पोहे का? हा. बर बर, चालू दे चालू दे. हे कोण आहे रे? आहे कोणतरी म्हातारं येड. भूक लागली होती म्हणून दिलं खायला. एवढंच आपल्याला पुण्य रे. असं बघ ना, खातायत चहा पाव आणि म्हणतात पोहे मस्त झालेत. हे घे तुझा पेशंट. काय मग आज कुठं दौरा? मीटर रेडी. हा हा. मागच्या बिल्डिंग मध्ये पिवळ्या. हा पिवळ्या बिल्डिंग. तिकडे जायला मला भीती वाटते राव. का रे? अरे त्या दिवशी चार कोण तिथंच तर चालते. लय बेकार झालं तुला सांगतो. एक म्हातारा होता आणि त्याचा एक नोकर होता जो त्याच्यापेक्षा म्हातारा होता आणि त्याचे हे असे धिप्पाड एकदम उंच बॉडीगार्ड होते. त्यातला एक म्हातारा पण यायचा आपल्या टपरीवर चाय प्यायला. चौघाच्या चौघ एका फटक्यात गेले. एक कळलं नाही मला. आपण एवढे चार खून झाले कोणालाच कसं कळलं नाही रे? नाही रे, कोण मर्डर बिल्डर टाकेल असं कोण आलं नाही. आला असतं तर मलाच कळलं असतं ना. ही तर समोर आहे बिल्डिंग, आपलं लक्ष असतं ना सगळीकडे. त्या दिवशी कोणीच आलं नाही. कोणीच नाही सांगतो काय मी? मी इथंच असतो ना. त्या दिवशी कोणीच नाही आलं. हा एक गाडी आली होती. त्या गाडीमध्ये एक बाई आणि एक बारकं पोरग होत. ती बाई आली बारक्या पोरासाठी बिस्किटाचा पुडा घेतला आणि गेली. बाकी कोण नाही आलं. बाबा हे ऐकून अजूनच भीती वाटायला लागली राव. आपण काय करणार ना, तुला मीटर रिडिंगला तर जावंच लागेल, नाही तर तू माझी उधारी कशी फेडशील. हे गे नको तुझा चहा. येतो. क्या बात? नाही तुला जर तिची भीती वाटत असेल ना तर तू मला सांग, मी बघतो तिचं काय. नाही भीती असंच नाही, पण थोडासा स्ट्रेस वाटत होता. नाही म्हणजे आज सकाळी जरा फिवरिश वाटलं. बाकी ठीक आहे रे. काय ठीक आहे? तुझ्या तब्येतीवर आता या सगळ्याचा परिणाम होतोय मोहिनी. हे चुकीचं आहे, कळत आहे का तुला? पण मुळात जे काही झालंय यामध्ये तुझी काय चूक आहे का? काहीच नाही. त्या धुळ्याच्या मुलीला तू मुंबईमध्ये काम दिलं शोधून, बरोबर? तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर तू तिला तिथे ठेवलं, काम शिकवलं, सगळं तू केलं. तिने माती खाल्ली म्हणून तिचा जॉब गेला आणि तिच्या ह्या वागण्याला काय अर्थ आहे? त्याचा स्ट्रेस का घेतेस तू? नाही नाही, मी तिचा बॉस असतो ना, मी तिला पोलिसात दिलं असतं. नाही तसं काही करायचं नाहीये मला. नाही म्हणजे मान्य आहे, थोडा स्ट्रेस आहे, टेन्शन वाटतंय थोडं. कधी कधी वाटत ती अशी अचानक समोर आली आणि परत काही बोलली तर. पण ठीक आहे, तो स्ट्रेस माझा आहे, सो आय हॅव टू डील विथ इट. त्यामुळे तू किंवा कोणी काही हेल्प नाही करू शकत तशी. नाही पण मला मदत करायची आहे. करतोच आहेस की मग मदत? ना आपण भेटलो, एवढं बोलतोय. यु आर हेल्पिंग मी. तू बूस्ट करतोयस मला. माझं म्हणणं समजून घे. एक लक्षात घे मोहिनी, तू एकटी नाही आहेस. त्यामुळे जगात जेवढे प्रॉब्लेम आहेत, तुझ्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, तेवढे फक्त आता एकटीनेच फेस करायचे. तर असं काही समज करून घेऊ नकोस. मी आहे, कळत आहे ना? आलेच. नॉक करून नाही आत येत आहे. नो, आय डोंट गिव्ह मी ऑल रबिश दॅट यू डोंट बिलीव्ह इन सच फॉर्मॅलिटीज अँड यू आर नॉट अ कॉप. मुळात यात पोलीस असण्याचा काही संबंधच नाही. नॉक करून आत येणं इज द बेसिक फॉर्मॅलिटी. डन. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. फोन सॅक झाले. व्हॉट डीड यू जस्ट से? Thank you.
हॅलो जमदाडे. सर मी व्यवस्थित कोऑर्डिनेट करते चिंतू नानांची. माझं वेगळं काम आहे सर, नीट आहे. ते विहंग ट्रॅव्हल्स मध्ये ना, तिथे मिंटी नावाची एक पोरगी, तिचा सातबारा हवाय मला. विहंग ट्रॅव्हल्स म्हणजे काकू जिथून ट्रिपला गेलेला. सर त्यांनी तुमचे पैसे बुडवलेत का? ऐक ऐक आधी ऐकून घे माझं. हा सर, काय आहे मिंटीचं नाव काय? अरे बावळट मिंटी हेच नाव आहे. तिचा सातबारा काढ, मला ती इन्फॉर्मेशन हवी आहे. धुळ्याची पोरगी आहे. हे काय नाव आहे मिंटी? हा चालेल, आपण तिचं ना परत बारसं करूया हवं तर, पण आधी तिचा सातबारा दे. कारण नको मला, बाय. ओके सर, अजून एक प्रश्न आहे मला. ऐक. अरे ऐक, मी सांगतोय ते कर ना. कारण नको देऊ का? मला कारण नकोय जमदाडे. होमवर्क झाला पाहिजे, कळलं का? होमवर्क? होमवर्कच. आणि जर नाही केला ना तर मग मी शिक्षा देईन मी. होमवर्क मिंटी फ्रॉम धुडे. काय सर, कोणाला रागवताय? मला एवढं बरं वाटतंय ना, तू हसलीस की आता माझा जीव भांड्यात पडला. मग केवढं ते स्ट्रेस अँड प्रेशर तुझ्या चेहऱ्यावर होत. जमदाडे नावाची एक स्टुडंट आहे, बेकल आहे, जरा माठ आहे, आळशी आहे. कामाला? कामात? अभ्यासाला. कामाला म्हणजे अभ्यासाला. अभ्यास हेच काम विद्यार्थ्यांचं. काय ते, मी तिला म्हटलं की होमवर्क नाही केलं तर मग शिक्षा. मग लगेच शिक्षा. आपल्याकडे आहे काय नाही? कॉफी घेऊया आपण? नाही नको. अरे म्हणजे आपलं 5-10 मिनिटं भेटायचं ठरलं होतं, आपण भेटलो. तुलाही घाई असेल, उशीर होत असेल तर. नाही नाही, एवढं काय, कॉफी घेऊन निघूया ना. घेऊया एक कॉफी, मस्त पाऊस पडतोय. सॉरी सर, 2 कॉफी. सर काय झालं, एवढे अर्जंटली बोलवलं? त्या नायकच्या ऑफिसवर धाड मारली. काही सापडलं का? काही सापडलं नाही, एक वॉचमन सापडला. त्यालाही काही फारसं माहित नाही. पण बाबांच्या रिलेटेड एखादा क्लू वगैरे सापडला असेल ना? तू जाते का त्या नायकच्या ऑफिसला धाड मारायला? हा, तुला सवय आहे ना क्लू वगैरे शोधायची? तसं नाही सर, पण पेपर सापडले, तपासणं सुरू आहे. त्या निवड तरी कळेल की त्या नायकचा धंदा काय होता. काय सल्लू मियाव? गुड मॉर्निंग सर. सकाळ सकाळ काय कागदपत्र काढून बसलं? सर ते रिपोर्ट कम्प्लीट करतोय, दत्तू नारकर पर्यंत आलोय. बरोबर आहे, अचानक केस सॉल्व झाली तर रिपोर्ट बनवायला वेळच नाही मिळाला असं नको व्हायला. बस बस बस, गद्दार सापडला का? हा, गद्दार सापडला का? मला नाही, मी नाही शोधला. तू नाही आहेस ना? काय सर, मी आपलं विचारलं. पण सापडायला पाहिजे ना गद्दार. सापडलं तसं शोधा, रॅकच्या खाली एका कपाटाच्या माग धाडता अडता झुरळा धारका निघाला बाबा बाहेर आहे. इल्ल ते गद्दाराचे मला तर वाटतं ना, तू बलबल आहे ना, तोच गद्दार असतो. कारण तो आपल्यातून गेला आणि त्यानंतरच हे सगळं झालं ना. ते काय ना, माणसाची सूड उगवण्याची एक पद्धत असते, याची ती असेल आपल्याला काय माहिती. आता हे सगळं बाईला कोण सांगणार? हे तर साप गेलाय निघून, बाई बसली भुई धोक. हा बोल रे. कार्यकर्ते तुम्ही म्हणाल ते करतील साहेब. साहेब आता आपण आपली शोध मोहीम सुरू करू. कार्यकर्ते आहेतच, शिवाय पब्लिकची मदत घेऊ. ते अमेरिकेत करतात ना तसं. खरंच सांगतोय साहेब, पब्लिकचा एवढा पाठिंबा हे कळलं ना, त्या सरकारवरती प्रेशर येईल. पक्की बातमी आहे? ठीक आहे. काय झालं साहेब, काही गुड न्यूज? रामटेकेने एक स्टंट केला. आपण अख्खी ऍक्शन पॅक्ड फीचर फिल्म करूया आणि त्यासाठी
एसीपी अनुजा हवालदारचे मनःपूर्वक आभारही मानतो.